स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ विद्यालय या उपक्रमाअंतर्गत राज्य शासनाकडून प्रत्येक शाळेमध्ये मुलांना जेवणाआधी हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन उभारले जाणार आहेत. भारत देशाची जगभरात स्वच्छ देश म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानास देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर आता राज्य शासनाकडून स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ विद्यालय हा शालेय स्तरावर उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन उभारले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक शाळेला 1,000 रुपयांची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये जेवणाआधी विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे हात धुतले पाहिजेत याची सूचना देखील शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेला देण्यात येणार आहे. भारत देशाची सर्व जगभरामध्ये स्वच्छ देश म्हणून प्रतिमा उजळवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाच्या वतीनं स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ विद्यालय हा उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये हँडवॉश सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी शाळांच्या युनिसेफची मदत घेतली जाणार आहे. मधल्या सुट्टीमध्ये मुलांनी प्रथम हात धुतला पाहिजे, पाण्याने हात धुतला पाहिजे, आणि यासाठी प्रत्येक शाळेमध्ये हँडवॉश सेंटर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण एका शाळेमध्ये आलो, ज्या ठिकाणी शाळेमध्ये एक विशिष्ट अशी युनिसेफच्या माध्यमातून हात धुण्यासाठी योजना राबवण्यात येणार आहे. एक हँडवॉश सेंटर उभारण्यात येणार आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांमध्ये एक संस्कार होईल की जेवणाआधी हात धुतले पाहिजेत. आणि या हँडवॉश सेंटरमुळे मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, जे मुले इकडे तिकडे बागडत असताना खराब होत असतात हात, आणि मधल्या सुट्टीमध्ये जेव्हा ते जेवणापूर्वी त्यांनी अशा हँडवॉश सेंटरमध्ये व्यवस्थितपणे हात धुतले तर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. आणि शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षकांनासुद्धा मुलांनी कशा प्रकारे हात धुतले पाहिजेत याबाबत सूचना करण्यात आल्या. कॅमेरामन रोहित वनकटे सोबत आतिश ढवळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे. हँडवॉश स्टेशनच्या उभारणीसाठी युनिसेफ देखील कार्यरत राहणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.